आणि सांगणारे पण तेच रंगवून सांगतात नेमकं पण मातृत्व जिथे शिकायला मिळतं तिथे बंधन घ्यावं लागतं मातृत्वासाठी कल्पना नाही करू शकत आम्ही त्या बंधनामध्ये ज्याचा जन्म होतो तो, तो कृष्ण आहे आणि म्हणून कृष्ण एकदाच जन्माला आला वारंवार कृष्ण जन्माला येत नाही कारण ते बंधन स्वीकारायला आजची आई तयार नाही पुषा पुरुषार्थ स्वीकारताल तर छत्रपती जन्माला येतील आणि बंधन स्वीकारताल तर कृष्ण जन्माला येईल पण आपल्या मुलाला कृष्ण म्हणून नटवायला आवडतं आणि देवदेव करताल तर राम जन्माला येईल कौशल्याचा देवदेव पहा केवढा मोठा आहे तेव्हा राम जन्माला येतात बंधन बाळगती आई तेव्हा कृष्ण जन्माला येतो आणि आई पुरुषार्थ बाळगती शत्रूच्या प्रदेशामध्ये जाऊन राहती तेव्हा छत्रपती जन्माला येतात कोणाला माहिती आहे आम्ही विचार नाही करत आज मुलींना शिकवा आई कसं व्हायचं शिकवा आणि आई कसं व्हायचं तिला शिकवायचं असेल ना तर तिला वडील शिकवा वडिलांची सेवा करायला लावा आज मुलींना माहिती नाही आहे वडिलांची सेवा कशी करतात मातृत्वाचा प्रारंभ वडिलांपासून होतो खूप महत्वाचे विषय तो काय सांगावेन काय सांगू नाही आज बुद्धीनी प्रगल्भ झालेली आणि मनाने वेडी असणारी माणसं भेटतात अविचारांनी देवदेव करणारी माणसं भेटतात जसा गंगाधरांनी अविचारानी केलं पण हा विषय होता कामाने किमान आपल्या घरामध्ये एक सुपुत्र जन्माला यावा आणि म्हणून ते आईनी बंधन घालून घ्यावं आणि ते बंधन कोणतंय तिने पतीची सेवा करायची हे बंधन तिच्यावरती कुठपर्यंत आहे जोपर्यंत तिला सुपुत्राचा लाभ होत नाही जी पतीच्या शब्दात राहते तिच्या पोटी जो जन्माला येतो तो, तो सुपुत्र आहे पण जी पतीला बंधनामध्ये ठेवते तिच्या पोटी जो जन्माला येतो त्याला कुपुत्र असं म्हणतात रावणाचा अभ्यास करायच्यासाठी आणि रावणापेक्षा रावणाचा अभ्यास करायला लागलात ना तर मंदोदरीचं चरित्र कळेल रावणात मंदोदरी रामायणामध्ये मंदोदरी कळली पाहिजे कारण हनुमंत जे, जे रामसेवक आहेत साक्षात आहेत ते फसले मंदोदरीला पाहिल्यावर त्यांना वाटलं की हीच सीता आहे आपण वाचतो पण आपल्या लक्षात येत नाही मंदोदरीचं काय महात्म्य आहे इंद्रजितासारखा पुत्र पुत्रजींनी जन्माला घातला आणि हे चरित शिकायला मिळत ते ह्या सच्चरित्रामध्ये शिकायला मिळत हे योग तीर्थ स्वामी महाराजांच्या चरित्रामधून मी तुम्हाला सांगतोय हे कशात शिकायला मिळतं आपल्याला आणि हे मर्म हे वर्म हे रहस्य जिनी जाणलं ती राधाई आहे आणि म्हणून कृष्णासारखा मुलगा दत्तक का होईना प्राप्त करून घेतला आणि एक विश्वास अंतकरणामध्ये आला की आता याच्या पोटी नक्की मुलगा जन्माला येईल आणि तो खरं म्हणजे या वंशाचा कुलदीपक असेल काही वेगळी भविष्यवाणी कोणाला विचारावी नाही लागली जाऊन आपण चरित्र वाचतो आणि आपण पुढे जातो आपल्याला वर्म कळत नाही याच्यातले रहस्य याच्यातलं कळत नाही आणि म्हणून रहस्योद्घाटन करणं हे चरित्रकाराचं काम असत ते रहस्य उद्घटित करता आलं पाहिजे इट्स अ थेअरी ऑफ बर्थ जन्माला कसं घालायचं याच शिक्षण मिळतं तो अध्याय आणि म्हणून कृष्णाकरता वधू संशोधन झालं आणि म्हणून सून कशी आणायची याचे अधिकार जिच्या हातात आहेत तिला सासू म्हणतात मुलाच्या पसंतीची आणायची नाही सासऱ्याच्या पसंतीची आणायची नाही कोणाच्या पसंतीची सून पाहिजे सासूच्या ती सासू काही लक्षणं तपासते तिला कळतात जिने आपल्याला पाहिजे तसा पुत्र जन्माला घातला तिला पुत्रवती कळते आणि म्हणून सून घरात आणायची असते सून म्हणजे काही पगार बनवण्याचं मशीन नाही आहे न्या चांगलं कमवती तिची नोकरी चांगली आता आहे थोडी वेडसर काय करता थोडी रागीट आहे काय करता घरची चांगली आहे पण आणि तिच्या बाप खूप सगळं द्यायला तयार आहे आणि आता मुलीकडचे एवढे हुशार झाले पहिल्यांदाच सांगतात आमच्याकडे काहीच नाहीये तुम्ही करून घ्या दोन्ही चुकीचे आहेत चुकी यथार्थ कळत नाही लक्षात येत नाही आणि जाऊ द्या सासूला कळत नाही पण सासरा म्हणून एवढं लक्षात ठेवा की बर्थरी त्या शास्त्राला कळली पाहिजे त्या कन्याला पाहिल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं पाहिजे की ही पुत्रवती आहे शास्त्राचा अभ्यास याच्यासाठी करायचा असतो पत्रिकांवर विश्वास नाहीये ठेवू नका पण शारीरिक लक्षण बघा ही कन्या आई होऊ शकते का नाही हे कमीत कमी जो बाप आहे त्याला कळलं पाहिजे अरे ही कन्या होऊ शकते बर का त्याच्या ठिकाणी मातृत्व अंकुरित होऊ शकत आणि म्हणून योग्य समय कृष्णाचा जन्म झाला कृष्णाचा विवाह झाला आणि द्वारका माईंनी प्रवेश केला कृष्णाची द्वारका आहे नावही काय सुंदर आहे आणि द्वारका कशाची आहे सोन्याची आहे कधी जुनी न होणारी आहे म्हणून मी तुम्हाला सांगितले की या चरित्राच्या अधिष्ठानामध्ये सुवर्ण आहे आणि ते आपल्याला मिळणार आहे या चरित्राच्या चिंतनाने आपल्या आयुष्याला सोन्याची झळाळी येणार आहे कमी कमी सोनं आपल्या समोर सोनं निष्प्रभ होईल मी तुम्हाला नक्की सांगतो की ज्या दिवशी पूर्णाहुती होईल त्या दिवशी स्वतःचा चेहरा आरशात जाऊन बघा तुम्ही तुम्हाला ओळखू येणार नाहीत नक्की सांगतो कारण हे चरित्र तुम्हाला आत्मसात झालेलं असेल आणि दोन वरदान तुम्हाला मिळतील एक वरदान मिळेल मी चरित्राची फलश्रुती तुम्हाला आजच सांगून टाकतो जसा व्यावहारिक दृष्टिकोनातून तुम्ही सोन्याचे होताल तसं देवाविषयी तुमच्या अंतकरणात अविचल अशी श्रद्धा जन्माला येईल आणि गुरु कार्याशी तुम्ही एकनिष्ठ राहताल निष्ठा आणि श्रद्धा यातलं अंतर कळणं गरजेचं आहे अविचल राहताल अडीग राहताल कोणत्याही प्रसंगात कंपायमान होणार नाहीत आणि म्हणून चरित्र ऐकायचं असत आणि जी माणसं इथे संकल्पयुक्त चरित्र ऐकत असतील ना मग तर आनंदच आनंद आहे अहो परमार्थात सगळ्यात मजेची गंमत तुम्हाला सांगतो देवाची पूजा केली हो। के ना तर देवाला पोहोचली का नाही पोहोचली कसं कळावं कारण जो पूजा घेतो ना त्याला नारायण म्हणतात नारायण हा प्राणस्वरूप आहे आणि म्हणून देवाची पूजा केली तर आपली पूजा देवाने घेतली याचं लक्षण काय पुरुषांकरता पहिल्यांदा सांगतो देवाची पूजा झाल्याबरोबर जर कडकडून भूक लागली तर नक्की जमना आपली पूजा देवानी घेतली का हा अग्निनारायण जो आहे अहम वैश्वानुरव भूतवा प्राणीनाम देह आश्रे तो जागृत झाला पाचीच्या पाची, पाची प्राण कंठाचे आलेत आणि नैवेद्याचा प्रसाद मागतात आणि अंगावरती गंगा उदित होते पूजा करताना थोडा घाम आला पाहिजे पंखे लावून बसू नका कूलर लावून बसू नका देवघरामध्ये गंगा प्रज्वलित होते पूजेची प्रत्यक्ष परिणती आहे आणि म्हणून लगेच प्रसाद आणि म्हणून त्याला शब्द आहे आमच्याकडे भोजन प्रसाद आणि ह्याच्याकरता सांगितलं की बारा वाजेपर्यंत आरती केली पाहिजे जेवायला बसलं पाहिजे दोन ते चारच्या वेळेमध्ये जेवू नये दोन ते चार पितरांची वेळ आहे आम्ही जेवत नाही पितर जेवतात आणि म्हणून अंगी लागत नाही करून बघा एक महिनाभर दोन ते चारमध्ये चार जेवा तब्येत अशी होती का नाही पहा तुम्ही हाडकोळे होऊन जाताल कोण जेवलं तुम्ही नाही जेवले पितर जेवले आणि पूजा केल्याबरोबर जो जेवला तो यज्ञ नारायण आहे आणि म्हणून जाणीजे यज्ञकर्म ते पाच प्राण पाच नारायण कंठाशी येतात पात्र घेऊन येतात पाच घास त्यांना द्यावे लागतात मग प्राणायस वा मग अपानायस वा मग उदानायस मग त्यांना द्यावे लागतात एक एक छोटे छोटे घास घेतात निघून जातात आणि यज्ञ प्रारंभ होतो एकदम सुरुवात नका गुरु आपल्याला ती एक गांस आहे आणि म्हणून कित्येक जणांचा जेवताना जीव जातो चुकीच आहे आणि म्हणून द्वारकाईचा जन्म झाला द्वारकाई घरात प्रवेश करती झाली सोन्याच्या पावलांनी लक्ष्मी घरामध्ये आली नवा संसार सुरू झाला आणि पहिल्या पुत्राचा जन्म झाला ओम भटाचा आराध्य असणारा आणि म्हणून मुलाचं नाव त्र्यंबक असं ठेवण्यात आलं पहिला त्र्यंबक आहे दुसरा मार्तंड आहे तिसरी अनुसया आहे चौथा हरी आहे पाच सात भावंड आहेत घर गोकुळाने भरलंय आता एकेकाचं एकेकाचं सांगायचं तर आपल्याला थोडा वेळ जाईल आपल्याला त्या चरित्र नायकापर्यंत पोचायचं आहे आपल्याला त्या हरीपर्यंत कृष्ण तनय हरी तिथपर्यंत पोचायचं आपल्याला अत्यंत खडतर विषयातून आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की जेवढं त्या म्हणून समर्थ जन्माला यायचं तर चोवीस पिढ्याचं तपे म्हणतात साधा विषय नाही आहे ज्ञानेश्वर जन्माला यायचे तर केवढा अट्टहास आहे ज्ञानेश्वरांना जन्माला येण्यासाठी विठ्ठलाला कष्ट घ्यावे लागलेत तिथे सुद्धा अश्वत्थाला प्रदक्षिणा घालूनच आईला पुत्राची प्राप्ती झालेली आहे आणि जरी शिक्षा मिळाली की तुम्ही विवाह करायचा नाही तुमचा वंश वाढवायचा नाही पण ज्ञानेश्वरादी भावंडाचं नाव इतकं टिकलंय की आज हजार वर्ष होत आली आहेत ज्ञानेश्वर भावंडा आजही आहेत आणि म्हणून आपल्या की निवृत्ती आहे ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई अगदी आठवण यावी आणि म्हणून हरीच्या बाल बालपणाचा कालखंड सुरू झाला हरीचं शिक्षण सुरू झालं पण ही अधिकारी माणसं वर्तमानाच्या शाळेमध्ये कधीच शिकत नसतात वर्तमानाची शाळा यांना पुरत नाही आणि म्हणून आमच्या इथे कृष्णचंद्रांनी सांगून ठेवलं की योगी ज्याला म्हणतात योग की तो असा अवतारित पुरुष आहे त्याला इथल्या शाळा चालत नाही आद्या शंकराच्या बाबतीत सांगतात भगवान शंकराचार्य शिवगुरु आणि आर्यांबाच्या पोटी जन्माला आलेले इथं थोडी आठवण करून देईन मी तुम्हाला थोडं आद्य शंकराचार्यांचं चरित्र तुम्ही अभ्यासा थोडं वाचा जगद्गुरू आपल्याला सद्गुरू कळायचे असतील तर जगद्गुरू कळले पाहिजेत लग्न झाल्यानंतर विवाह पश्चात म्हणतात अत्यंत सुलक्षणी असणारी सून शिवगुरूंची पत्नी म्हणून त्यांच्या आई वडिलांनी म्हणजे भगवान आदिशंकराचार्यांच्या आजी आजोबांनी ती सून अत्यंत तपासून आणली मी हा पत्ता का तुम्हाला सांगतोय का संदर्भ सांगतोय त्याचं सा कारण सांगतो मी तुम्हाला आपल्या घरामध्ये कोणत्या प्रकारची सून यावी तिचे कसे लक्षणं असतात याची मांडणी जर कशात केली असेल ना तर त्याला शंकर दिग्विजय नावाचा ग्रंथ म्हणतात थोडा पाहा धुंडाळा तुम्हाला लायब्ररीत मिळेल अनेकांनी आता त्याची भाषांतर मराठीत केली आहेत पूर्वी इंग्रजीत होता संस्कृतमध्ये मग इंग्रजीमध्ये मग हिंदीमध्ये आणि आता मराठीत उपलब्ध आहे त्याला शंकर दिग्विजय असं म्हणतात माध्वाचार्य लिखित आणि त्याच्यामध्ये ती लक्षणं मांडली आहेत आणि एवढी तपासून आणलेली सून आहे शिवगुरूंची पत्नी आहे लग्नाला बारा वर्ष होऊन गेली ही कालडी गावची कथा आहे पण तरी सुद्धा पुत्र संतान काही प्राप्त होईना शिवगुरु विरक्त आहेत शिवगुरूंनी आर्यांबेला सांगितलं तिचं नाव आहे आर्यांबा की जाऊ दे आपण दोघे आता भगवान शंकराच्या सेवेमध्ये आपलं उर्वरित आयुष्य घालू आपल्या नशिबात मुलगा नाही असं समज तिने आपल्या नवऱ्याला सांगितलं आर्यांबा शिवगुरूंना सांगते की असं निराश होतो तो ईश्वराचा भक्त नाही आहे ईश्वराच्या कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम या शक्तीवरती ज्याचा विश्वास असतो तो ईश्वराचा भक्त देव करतो काही करू शकतो आणि कदाचित विपरीत करतो आणि कधी कधी तो करतही नाही हे ज्याचं सामर्थ्य आहे तो देव आहे म्हणून करतुम अकर्तुम अन्यथा करतो त्याच्यामुळे तुम्ही भगवान शंकराची आराधना करा मी व्रत करते आणि आपण संकल्पानी मुलाला जन्माला घालू पुत्र ही पित्याच्या संकल्पाची प्रतिकृती असती आणि म्हणून भगवान शंकराची आराधना शिवगुरूंनी केली भगवान शंकर प्रसन्न झाले आणि विचारलं कोणता मुलगा दिवसांग ज्ञानी पाहिजे तर अल्पायुषी आहे आणि दीर्घायुषी पाहिजे तर अज्ञानी आहे कोणता पाहिजे एक क्षण विचार केला शिवगुरूंनी ते म्हणले देवा आता मुलगा देणार आहात तर लोकोत्तर मुलगा द्या तो अल्पायुषी असला तरी चालेल काय हिंमत लागती पाहत्या बापाची केवढी हिंमत केली मागताना त्या मृत्यूच्या देवतेला मागतात शंकराला मागतात भगवान शंकरांची प्रार्थना करतात आणि त्याने जाणलं जा तुला लोकोत्तर विद्वान असणारा मुलगा होईल आणि हे लोकोत्तर स्वरूप भगवान शंकराचार्यांचं पहिल्यांदा ज्यांनी जाणलं ते शिवगुरु दुसऱ्यांदा ज्यांनी जाणलं ते गोविंद यती आणि तिसऱ्यांदा ज्यांनी जाणलं ते कुमारील भट्ट हे नाव जरी घेतली ना तरी उद्धार होऊन जातो बा मोकळेपणाने सांगतो जेव्हा या चरित्राचा मी अभ्यास करतो जेव्हा या चरित्राचं चिन्ह तुम्ही वाचता तसा कदाचित मी हा ग्रंथ वाचलेला नाही तुम्ही करता तसं कदाचित पारायण या ग्रंथाचं मी केलेलं नाही आहे कदाचित एक एक प्रकरण मला दोन दोन तीन तीन दिवस मी वाचलंय याच्याबरोबर मी काही महाराजांची पदं वाचली याच्याबरोबर मी परांबिकेचा आश्रय गेला. माझा गेला महिना कसा गेला मला माहित नाही पण एवढं झालं मात्र की याच्यात झालो झोप उडाली का मी जागा झालो हे मला माहित नाही पण काहीतरी झालं आजही मला ती झोप जाला म्हणतात ती निद्रा जाला म्हणतात अप्रतिम असणारा विषय केवळ अप्रतिम या ग्रंथाकडे या चरित्राकडे पाहिल्यावर म्हणावं लागतं या चरित्रातल्या प्रसंगाकडे पाहायला म्हणावं लागतं की इथे ऐसी अक्षरे रसिके मेळवीन साध्या शब्दात साध्या भाषेत हे चरित्र सांगता येत नाही या चरित्राला सांगण्याकरता अमृताचीच भाषा वापरावी लागते इतकाच महत्व आहे हे चरित्र चरित्रकर्त्यापर्यंत पोचवण परमपूजनी अण्णा महाराजांपर्यंत हे चरित्र पोचवायचं असेल आपल्या अंतकरणातून तर आपल्या अंतकरणामध्ये त्या अमृताचा वास असला पाहिजे आपले शब्द अमृतामध्ये नावून जर आले महाराज हे चरित्र तुमच्यापर्यंत पोचलं आचार प्रभो धर्मा आचार प्रथमो धर्मा चरित्राच्या चिंतनातून आचाराला प्राधान्य आलंच पाहिजे आणि म्हणून हरीला शिकवेल अशी शाळा त्या काळात नाही आहे आणि हरी हे जाणून आहे शालेय शिक्षण सुरू झालं पण शाळेत जायची तयारी मात्र हरीची नव्हती ढाकानी म्हणा काही दिवस गेला अत्यंत सुंदर असं हे बालपण आहे या बालकांडावर बोलायचं ना तर मला वाटतं कमीत कमी आठ दिवस लागतील हरिहरानंद महाराजांच्या परमपूज्य अण्णास्वामींच्या योगीराज हंसतीर्था या स्वामींच्या यांच्या बालपणाचा विषय हे बालकांड आहे हे बालकांड सांगायला तर आपल्याला कमीत कमी आठ दिवस लागतील इतकी प्रत्येक लीला आपल्याला उलगडावी लागेल हे गुरुत्व हा लोकोत्तरपणा हे कसं कष्ट साध्य केलं आणि जी साधना करत होते ती साधना कुणाला सांगता येत नव्हती साधनेच रहस्य झालं आपल्याला म्हणता येईल ती सांगता येत नाही आणि बाकीच्यांना वाटायचं की हा असा विक्षिप्त का वागतो हा इतर मुलांसारखा का, का नाहीये इतर मुलं जशी शाळेत जातात याचे भाऊ जसे शाळेत जातात जसा अभ्यास करतात जसे वागतात जसं ऐकतात आणि घरावरती एक 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 संकट कोसळत होती घरावरती कोसळणार सगळ्यात मोठं संकट म्हणजे मृत्यूचं असत मृत्यू किती जरी नाही म्हणला तरी अवघड असणारा विषय माणसाला जर या जगात कशाची भीती असेल वा सगळ्या प्रकारच्या भीतींना जर अस्तित्व असेल तर त्याचं कारण आहे की मृत्यू आहे आणि म्हणून या लोकाचं नावच मर्त्य लोक आहे अनअव्हॉइडेबल कंडिशन म्हणजे मृत्यू टाळता येत नाही तो म्हणजे मृत्यू मृत्यू येत नाही असं कोणी नाही आहे आणि म्हणून मरायला सुद्धा शिकावं लागतं पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की भारतीय परंपरा ही माहिती असली पाहिजे ही इच्छा मरणाची परंपरा आहे इच्छा मरणाची आहे सगळ्यात मोठा याचक जर कोणी असला तर तो, तो मृत्यू आहे सगळ्यात मोठा याचक आहे आपल्याला आश्चर्य वाटेल आपल्याला काही चित्र आठवतात की ते यमा य यमाचे दूत येतात आणि ते फास करून आणतात आणि मग ते दुरून टाकतात आणि मग त्या जीवाला ओढत घेऊन जातात वगैरे वगैरे हे कशासाठी असे चित्र सांगावे लागले माणसाला मृत्यू कळावा म्हणून पण मृत्यू असा नाहीये मृत्यू प्राणाची भिक्षा मागतो आणि म्हणून मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं या प्राणावरती अधिकार कोणाचा आहे आईचा आहे आणि आईकडून प्राण मागणं आई, आई, आई संरक्षक आहे प्राणाची आणि म्हणून आपल्याला माहितीये की आईकरता काही दिवस लावलेले असतात आणि म्हणून त्याला पाचवी असं म्हणतात आता तर दहा दिवस दवाखान्यात असल्यामुळे पाचवी अवघडच आहे आजचा जन्म कठीण आहे अमानुष जन्म होतो आज पोट फाडून बाळ जन्माला येत ना आईला दया ना बाळाच्या ठिकाणी कारुण्य विज्ञानानी जर काही केलं असेल त्या साऱ्या शब्दांना संपवून टाकलं आमच्या आयुष्यातून आज प्रेम नाही आहे आज दया नाहीये आज करुणा नाहीये येऊन जाऊन जर काही त्याला सहानुभूती असं म्हणतात जे असू नये संवेदनाहीन माणसं जन्माला येतात आज संवेदना राहिलेली नाहीये एकमेकांचं दुःख पण आप दुःखी होण्याचे दिवस नाहीयेत उलट बरं वाटतं त्याच्या इतकं दुःख आपल्याला नाहीये त्याच्या दुःखात सहभागी होता येत नाही शब्द किती उच्चारले जातात आणि इथे तर मृत्यूचा तांडव आहे चरित्र वाचून बघा काय अवस्था असेल त्या आई वडिलांची केवढी कठोर असेल ती आई केवढा कठोर असेल तो पिता आणि राधाईंचं देखील विचारात घ्यावं लागतं की आपल्या नातवंडाचा मृत्यू तिने पाहिला कुणाकुणाचं दुःख तिने सहन केलं असेल केवढं काय त्या काळजाची अवस्था काय झाली असेल हा भाव आपल्या अंतःकरणामध्ये चरित्र वाचताना आलाच पाहिजे वियोगाचं दुःख आहे आपले नातवंड गेल्याचं दुःख आहे आपला एक नातू पाहिजे तसा वागत नाही काळजीमध्ये टाकू नये आणि म्हणून हरिहरानंदांच्या खोड्या झाला म्हणता येईल एका अर्थाने पण एक विषय त्याच्यामध्ये की हरिहरानंदांना शिकवणारी शाळा हरिहरानंदांना शिकवणारे गुरुजी त्या काळात उपलब्ध नाही आहेत आणि म्हणून मी आचार्य चरित्र आपल्याला आठवणी करता सांगितलं की शंकराचार्यांना शिकवणारे गुरु त्या नव्हते वयाच्या आठव्या वर्षी सारे वेद अवगत करून घेतलेत वेद अवगत झाल्यानंतर व्रतबंध झाला ते आदिशंकराचार्य आहेत भगवत पूज्यपाद उपनयनाच्या आधी ज्यांनी वेद आत्मसात केलेत आणि म्हणून या चरित्रांची साधर्म्यता मी आपल्याला आठवणी करता सांगतोय आपण ते चरित्र वाचा आपल्याला हे चरित्र आठवेल आणि हे चरित्र वाचा तर ते चरित्र आठवेल इतकी आहे लोकोत्तर पुरुष असे जन्माला येतात आणि या लोकोत्तर पुरुषांना सांभाळण्याकरता त्या पात्रतेच्या आई वडिलांना आधी जन्म घ्यावा लागतो आणि ती पात्रता कृष्णगुरूंच्या आणि द्वारका आईंच्या या दोघांमध्ये ती पात्रता आहे भावंड सुद्धा आणि म्हणून मोठा त्र्यंबक दुसरा मार्तंड मार्तंडा अकाली गेला नंतर जन्माला आलेल्या कन्येचा देखील अकाली मृत्यू झाला अविली झाला सात पैकी पाच राधाई देखील या जगातून गेल्या त्यांनी या जगाचा योग्य वेळी निरोप घेतला कारण वार्धक्य आहे कुटुंब स्थलांतरित झालं एकाच घरामध्ये राहून जावेला सतत संकटांची मालिका यायला लागते त्याला साहजिकच काहीतरी बदल करून पाहायला पाहिजे एक पिता म्हणून केवढं अपयश कृष्णरावांना पाहावं लागलं विद्यापदरी असून सुद्धा आणि म्हणून हे एकोणीसावं शतक असलं पाहिजे असा माझा अंदाज आहे एकोणीसाव्या शतकामध्ये भारतभर ब्राह्मणांना जे दिवस आलेत ब्राह्मणांना म्हणजे जे ब्रह्मविद्या जाणतात त्यांना जात वा वर्ण नव्हे ज्यांची उपजीविका वेदांवर होती आज आपण पाहतो आपण पाहतात काल आपण पाहिलं वेदांचं वैभव आज काय पण त्या काळात वेदांना हे वैभव नव्हतं वैदिक स्थलांतरित होत होते कुठं राजाच्या आश्रयाला जात होते कुठं उदरभरणार्थ झाला म्हणतात आणि काही आपल्या व्यक्तिगत कारणाने स्थलांतरित झाले जोशींच कुटुंब देखील सोनई मधून स्थलांतरित झालं नगरला गेलेत पण अंतकारणामधल्या भीती काही कमी झालेल्या नाही आहेत मुलाचं विक्षिप्त वागणं आणि एका पाठोपाठ घरामध्ये झालेले मृत्यू द्वारकाबाईंची आणि कृष्णरावांची काय अवस्था असेल माणसानी दुःख पचवावं तर किती पचवावं एक गोष्ट मात्र खरी आहे की माणसाला प्रतिकूलता जेवढं महत्व देते प्रतिकूलता जेवढं मोठं करते तितका अनुकूलता किंवा सुख त्याला मोठं नाही करत सुखामध्ये माणसाची मनोवृत्ती संकुचित होते तर दुःखामध्ये तो मनाने मोकळा होत जातो प्रतिकूलतेमध्ये तो मोकळा होत जाते पण तू सततची काळजी उशाला घेण्याची सवय आणि म्हणून त्या पित्याचं चरित्र कृष्णरावांचं चरित्र फार अभ्यसनीय चरित्र आहे ओळींच्या मधून वाचावं लागेल तेव्हा त्या पित्याच्या काळजाला पडलेले घर दिसतील त्या पित्याच्या काळजाच्या वेदना ज्याला म्हणतात त्या इतर कुणाला कळणार नाही बापाचं हृदय कळायला बापच व्हावं लागतं बाप कळायचं असेल आणि बापाला तर रडायची सुद्धा परवानगी नसते बाप रडू शकत नाही आणि म्हणून मुलाकरता सचिंत आहेत पण अशा वेळेला जिला खऱ्या अर्थाने उभं राहावं लागतं तिला आई म्हणतात आणि ते काम द्वारकाईंनी केलंय आणि म्हणून मी मातृपितृ दोन्ही चरित्र तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय कारण आपल्याला पुत्राचं चरित्राचं चिंतन करायचंय इथे तीनच चरित्र महत्वाची आहेत इथे देव महत्वाचा नाही आहे किमान सध्या तरी महत्वाचा नाही आहे एवढे दुःखाचे एवढे संकटाचे आघात सहन करून जो पुन्हा पुन्हा उभा राहतोय तो पिताय शिक्षणाकरता कष्ट घेतले कृष्णरावांनी विवाह झाला व्यापाराकरता करता कष्ट घेतले व्यापारात नुकसान झालं डोक्यावर कर्ज झालं त्या काळात पासष्ट हजाराचं कर्ज झालं राधाईनी दागिने दिले दागिने विकून टाकले घरातली संपत्ती ऐश्वर संपलं आणि मग वेद परंपरागत प्राप्त असणाऱ्या विद्येचा उपयोग केला जो विद्यावान असतो तो कधी उपाशी राहत नाही आणि म्हणून परंपरागत कर्म करणाऱ्या माणसांना ऐश्वर्याचा लाभ होत असतो आणि म्हणून आपलं परंपरागत कर्म कधी सोडू नये ज्या परंपरेमध्ये जन्माला आलो त्या परंपरेमध्ये स्वधर्म निहित असतो तो स्वधर्म सांभाळावा तो स्वधर्म आत्मसात करावा उपासने ज्याचा लाभ होतो त्याला स्वधर्म असं म्हणतात उपासना दोन गोष्टी देते एक इष्टदेवतेचा लाभ करून देते आणि दुसरा स्वधर्म समजून देते स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावा पण स्वधर्म शब्दात अर्थ कळत नाही स्वधर्मातला स्व कळला पाहिजे धर्म ही आचाराची रीत आहे आणि त्याच्यामुळे ही अवस्था प्राप्त झाली कृष्णरावांनी आयुष्यामध्ये अपयशाचे डोंगर पचवले आणि म्हणून मी म्हटलं की पित्याचं हृदय कळायला पिताच व्हावं लागतं त्यांच्या अंतकरणाची काहीली कळत नाही आणि त्याच्यात मुलाची काळजी लागली की आपला मुलगा इतर मुलांसारखं वागत नाही इतर मुलांसारखा शिकत नाही मुलाशी बोलून पाहिलं संवाद साधून पाहिला मुलगा उत्तर देत नाही कुटुंबाचं उदरभरण करण्याकरता काम तर करावंच लागतं घरातून बाहेर राहावं लागतं आणि बाहेर असताना सतत या मुलाची काळजी आहे शेवटी जवळच्या स्नेहांना हा विषय बोलून दाखवला आणि मग निर्णय झाला की हरीला ग्वालेरला पाठवायचं आणि म्हणून हरीची रवानगी ग्वालेरला झाली नाना प्रकारची आमिष दाखवली गेली पण सहा महिन्यापेक्षा जास्त हरी ग्वालेरमध्ये टिकले नाहीत परत आले पण मोठा सुंदर असा एक प्रसंग घडला वणीच्या दर्शनाला कृष्णराव गेले देवीच्या दर्शनाला आणि तिथे गाठ पडली ते मात्र काशाय वस्त्रधारी असणाऱ्या एका साधूची गाठ पडली जो वार्धक्याकडे झुकलेला आहे कोणीतरी थट्टेनी विचारलं की आमचं भविष्य सांगा ते म्हणले तुमचं तर नाही सांगत पण याच सांगतो वडिलांना थकवणारा जर कोणता विषय असला ना तर तो, तो म्हणजे मुलाचं वागणं हे वडिलांना थकवत नेहमी अन्यथा बाप हा थकणारा विषय नाही आहे मेल्यानंतर सुद्धा जो कार्यरत राहतो त्याला बाप म्हणतात आई कार्यरत राहती का नाही माहित नाही इतिहास उपलब्ध नाही कारण आईला एकच काम आहे सुरुवातीला तिला, तिला काम आहे ते म्हणजे तिचा पती आणि मुलं मोठे झाल्यानंतर तिला एकच काम आहे ते म्हणजे तिचा पती आणि गेल्यानंतर या जगातून सुद्धा तिला एकच काम आहे ते म्हणजे तिचा पती किती सोडू इच्छिताल तर पती सुटत नाही किती घटस्फोट घ्या किती भांडा किती माहेरी रुसून जा पण जो कधी सुटत नाही ना तो पती आहे आणि म्हणून आमच्या मी सांगितलं आपल्याला अनेक अर्थ त्या सात जन्माचे घेतले जातात आणि म्हणून ती आधी पुढे जाते ती अग्रे आणि असं सांगतात की ती स्वर्गात जाऊन जागा करते आपल्या नवऱ्यासाठी माझे पती येणार आहेत कोणतही पुराण वाचा अगदी शिवपुराणातली चंचिवलीची कथा सुद्धा काय शिकवते आपल्याला आणि म्हणून टोकाला जाऊन सांगावं लागतं आणि म्हणून आई एकट कधी जेवत नाही सगळ्यांना जेव घातल्यावर जेवते नाही मला नोकरीला जायचं तुम्ही तुमचं वाढून मी तुम्हाला काल सांगितला प्रसंग कसा असतो सुभाष्ण म्हणून जेवायला जाताना नवरा इकडं का असे ना असं नाही आहे हे शास्त्र नाही आहे हा धर्म नाही आहे हा अधर्म आहे हा अधर्म आहे आणि म्हणून अन्नपूर्णा शिकवली आज अन्नपूर्णेची उपासना आपल्याला कळत नाही कशासाठी आहे नित्यानंद करी म्हणत असतो आम्ही नुसतं पण नित्यानंद तो आनंद कोणता आहे जेवण्याचा आहे का जेव घालण्याचा आहे आम्ही हे आणि म्हणून त्या आनंदातला नंद कळला पाहिजे नंद म्हणजे पुढचा वंश आहे अनेक विषय आहेत पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला म्हटलं की या चरित्राचं चिंतन करताना जे तीन नाते प्रकट होतात ते पहिले तीन नाते त्याच्यामध्ये आई आहे वडील आहे आणि पुत्र आहे आणि मग ज्याचं प्राकट्य होतं तो गुरु आहे आणि म्हणून आई आहे पुत्र आहे आणि वडील आहे पुत्र हृदयस्थ असतो नेहमी पुत्राला हृदयस्थ करायचं आणि समजा हेही कळत नसेल तर ही भूक आहे ही तहान आहे आणि ही तृप्ती आहे ही आई आहे हे वडील आहेत आणि हा गुरु आहे किती नाव सांगावे हे सत, चित आनंद जीव आहे जगदीश्वर आहे जीव जगत जगदीश्वर हे आपल्यापेक्षा बाहेर नाहीये आणि म्हणून या तीन च चर, चरित्राचा संगम म्हणजे गुरुचं प्राकट्य आहे आई कळली पाहिजे वडील कळले पाहिजे आणि मुलगा प्रगट झाला पाहिजे मुलगा कळला पाहिजे हे तीन कळले की आपल्याला गुरु कळायला सुरुवात होते आणि म्हणून सहकुटुंब सहपरिवार गुरुच्या दर्शनाला जायचं असतं एकट्यानी जाऊ नये गुरुच्या दर्शनाला गुरु विचारतात मग हा आला का तो आला का याचं येणं झालं का त्याचं येणं झालं का, का। सगळ्यांनी एक साथ नाही महाराज तुमच्याकडे यायचं आम्ही सगळेजण आलो तुमच्या समोर आणि मग गुरुची अमृतदृष्टी आपल्यावरती पडते अरे सुखात राहा आम्हाला सहकुटुंब पाहून ज्याला आनंद होतो ना तो गुरु आहे आणि म्हणून आम्हाला आमच्या कुटुंबाची काळजी वाहतो फक्त उपासकाची काळजी वाहतो तो गुरु नाही पण सगळ्या कुटुंबाची काळजी वाहतो अरे सून कशी वागते अरे मुलगा कसा आहे तुझा अरे दावाई बरा वागतो का नाही घेऊन ये आणि आम्ही काहीच सांगत नाहीत आणि म्हणून मी आपल्याला म्हटलं की दोन गोष्टीचे अधिकार गुरुकडे द्या आणि त्याच्यामुळे थोडा आचारकांडाचा आचारातून येणारा विषय थोडे बालकांड थोडे चरित्र हे नाते आणि म्हणून नाते देखील ईश्वरा इतकेच महत्त्वाचे आहेत कारण ईश्वराला जर जन्माला यायचं असेल तर त्याला नात्यातच जन्माला यावं लागतं नात्याच्या विपरीत ईश्वर आम्हाला चालत नाही नात्याच्या विपरीत जो ईश्वर जन्माला आला त्यांना नाते टिकवता आले नाही ते वेस्टर्न कल्चर आहे त्यांचा देव जो जन्माला आला तो देव नाही तो प्रेषित आहे पण आमचा देव मात्र आईबापाच्या पोटीच जन्माला येतो गुरुची सेवा करतो आणि पुत्र रूपाने या जगामध्ये नांदून मगच यन निवर्तनते तद्धाम परम मम आपल्या धामी तो परत जातो आणि म्हणून अत्यंत सुंदर असणारा या चरित्राचा सारा विषय या म्हणून हे तीन चरित्र पहिल्यांदा मी आज आपल्या पुढे ठेवले पुत्राचं चरित्र समजणं आणि म्हणून मी म्हणलं की मुलगा खोडकर आहे ऐकत नाही म्हणून त्याचा रागराग करू नका तो का ऐकत नाही या कारणाची मीमांसा करा आणि तो ऐकत नसेल तर त्याला जबाबदारी शिकवा जबाबदारी शिकवली की तो ऐकायला लागतो मुलामध्ये अत्यंत फरक पडून जातो हा आपलाच मुलगा आहे का असा आपल्याला प्रश्न पडतो आणि म्हणून पुत्र म्हणला की तो पित्याचं प्रतिबिंब आहे कधी विसरता कामा नये आणि म्हणून आईनी पुत्रस्नेह कधी ठेवू नये आईनी मुलाच्या प्रेमात कधी गुंतून पडू नये एकदा दान देऊन टाकलं मुलाचं देऊन टाकलं सुनेमध्ये जीव ठेवू नका आणि सून ऐकल याचे स्वप्न पाहू नका कारण तुम्ही सुनच अशी आणली आहे की जी ऐकणार नाही आहे त्याच्या उगत ती ऐकेल आणि त्याच्यामुळे आज आपण गुरु आश्रित आहोत काय करायचं रिटायरमेंट नंतर काही नाही आपलं आयुष्य गुरुला वाहून द्यायचं आता आयुष्य फक्त सेवे करता येईन आणि सेवा करेन मुलाची सेवा केली सुनेची सेवा केली नातवंडाची सेवा केली आणि मी अनेक ज्येष्ठ नागरिकांना एक सल्ला देतो आजही तुम्हाला देतो स्वतःला घरामध्ये दे गडी करू नका नाही नातवाला शाळेमध्ये सोडायचंय त्याला शाळेतून आणायचंय आणि ते करायचं करायचंय आणि सोनबाईनी सांगितलं पाच शिट्ट्या झाल्या की कुकर बंद करा भानगडी करू नका सोडून द्या विषय ऑफिसला दहा वाजता घरातून निघत होता तर गुरुकार्याला सकाळी सहा वाजता बाहेर पडा करून बघा ज्या पुण्याचा संचय निर्माण होईल ते तुमच्या मुलाला आणि नातवंडाला मिळेल आणि पुण्याचं कारण आहे किती माणसं शहाणी होतील तुम्ही घरात राहिलात तर ते शहाणे होणार नाही ते उलट वेडे होत जातील बाहेर पडा गाडात जिथे गुरुचं घर आहे तिथे वृद्धाश्रमाची गरज नाही आहे आपला गुरु घरात राहणार आहे आपला गुरु आश्रमात राहत नाही बोलवताना सुद्धा आपल्याला गुरु आपल्या घरी बोलवतात अरे ये माझ्याकडे या आणि म्हणून म्हटलं की व्हॉट आफ्टर रिटायरमेंट चिंतन नका करू व्हॉट आफ्टर डेथ डेथ नंतर काय असेल तो पुढचा विषय सुद्धा वाटून घ्यावेत पण तो व्हॉट आफ्टर रिटायरमेंट सेवा हा सेवा आणि सेवा मला अनेक माणसं इथे भेटली शिष्य अशिष्य भेटली आणि सांगितलं की थोडी सेवा करायला आम्हाला मिळेल म्हणून आम्ही इथे आलो आहे आज केवढी संधी उपलब्ध करून दिली आहे वेळेचा सदुपयोग ज्याला म्हणतात आणि म्हणून मी आपल्याला म्हटलं की या चरित्राचा विषय आपल्या जीवनाला सुंदर आकार देणारा आहे आणि म्हणून संकल्पयुक्त व्हा या चरित या कार्यक्रमाचा जज्ञेन न जज्ञा मयजंत देवा या न्यायाप्रमाणे हा कार्यक्रम जसा पूर्णाहुतीकडे जाईल त्या दिवशी संकल्प करा आणि संकल्प सेवेचाच असला पाहिजे आज आलो आज इथे मिरवलं आज इथे सगळं चांगलंय म्हणलं आणि उद्या विसरून गेलो असा परमार्थ नाही आणि म्हणून जर भारतीय समाज व्यवस्थेवरती वृद्धाश्रमाचा जर कलंक पुचायचा असेल तर आता ज्येष्ठांनी समोर यावं आणि त्या ज्येष्ठांनी आपल्याला गुरु कार्याला वाहून घ्यावं मला अनेक मान नाही असं नाहीये अनेक जण भेटतात कोणी सज्जनगडचं काम करतात कोणी ज्ञानेश्वरीचं काम करतात कोणी शक्ती केंद्राचं काम करतात कोणी योगाचं काम करतात कोणी हरिहर पीठाचं काम करतात आनंदाचा विषय पण एवढ्यानी भागणार नाही आहे उद्याच्या पिढ्या घडवायच्या असतील तर याच्या पटीमध्ये सेवा झाली पाहिजे याच्या पटीमध्ये उपासना झाली पाहिजे आता आपल्या गरजा संपवल्या पाहिजे आणि आता सगळ्यांच्या गरजांच्याकडे लक्ष आपलं गेलं पाहिजे समाज टिकवायचा असेल तर ज्येष्ठांनी पुढे यावं विवाह संस्था टिकवायची असेल तर गुरु गुरु संस्थेची प्रतिष्ठा करा तरच विवाह टिकतील अन्यथा तुमच्या आमच्या मुलांचे संसार पाहण्याचं सुद्धा भाग्य आपल्याला मिळेल का नाही आज अशी शंका आहे हा समाजापुढचा कराल प्रश्न आहे आणि म्हणून समाजाच्या प्रश्नाची जिथे चर्चा होते त्याला परमार्थाचे व्यासपीठ म्हणतात आणि म्हणून माझ्याबरोबर या अभ्यासामध्ये आपण सहभागी झालात याच्याकरता मी आपल्याला अनेक प्रकारे धन्यवाद देतो आपले आभार व्यक्त करतो आपल्याला वंदन करतो आपला मार्ग तर प्रशस्त आहे कारण आपण गुरुचं अनुगमन करणारी माणसं आहोत गुरुच्या मागोमाग जाणारी माणसं आहोत गुरुच्या पावलांमध्ये योग्य ते अंतर ठेवून जाणार आहोत आज रेणुकेची पालखी आपल्या खांद्यावर आहे मातृत्वाची पालखी आपल्या खांद्यावरती विसरू नका जगामध्ये पिता आणि माता जर प्रतिष्ठित झाले तर गुरु प्रतिष्ठित होतो आणि हे काम पुत्राचं आहे हा पुत्राचा स्वधर्म आहे तो सर्वांना प्राप्त व्हावा ही दयाघन परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो राजाधिराज योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराजांच्या चरणी लोटांगण घालतो आपण सर्वांना वंदन करतो आपण ऐकून घेत आहात खरं तर मला वाटलं आधी एवढं ऐकल्यानंतर थोडी मधली सुट्टी आपल्याला द्यावी पण काय करावं कधी कधी कर्तव्य कठोर व्हावं लागतं म्हणून शास्त्राचा विद्यार्थी हा कधीही मऊ पडत नाही प्रत्येक पिढीला आपल्या मागच्या पिढीची प्रगती करायची असते प्रत्येक पिढीवर ही जबाबदारी आहे मागच्यानी मार्ग प्रशस्त करायचा पुढच्याचा आणि पुढच्यानी प्रगती करायची आधी मागच्याची आपला पिता या जगामध्ये प्रतिष्ठित झाल्यानंतरच पुत्र प्रतिष्ठित होतो कोणतंही पुराण काढून पा कोणतंही वाङ्मय काढून पा कोणताही वेद वा उपनिषदांचा एखादा भाग वाचा प्रत्येकाने आधी मागच्याचा मार्ग आणि म्हणून येथ वडील जे जे म्हणते यद्यचरती श्रेष्ठ तत्त देवे तरो जहा आमच्या इथे धर्माची व्याख्या सोपी करून टाकली अरे तुला जर मोठ्यांचं ऐकता आलं ना तर तू धार्मिक आहेस किती सोपी व्याख्या आहे हो। आपण धार्मिकतेला काय म्हणायला लागलो पूजा करणं कीर्तन करणं भजन पूजन कीर्तन वंदन पण मुख्य क्रिया सोडून देतो आपण आपल्या आधीच्या पिढीने काय सांगितलं हे ऐकत नाही पण जे ऐकतात आणि म्हणून या दोन्ही अर्थाने म्हणून मी आपल्याला म्हटलं की चरित्रामध्ये जर काही विषय महत्वाचा असेल तर पिता पुत्र प्रतिष्ठा आहे आज आपण ज्या परंपरेच्या छत्रछायेखाली इथे उपस्थित आहोत ही परंपरा ही पिता पुत्राचा निश्चय करणारी परंपरा आहे आणि म्हणून मी काल आपल्याला हेही सांगितलं की व्रतबंधवा उपनयन म्हणजे पिता आणि पुत्राच्या संबंधाची निश्चिती आहे आणि असा संबंध की जो देवालाही दुर्लभ आहे ऐक देवाला कोणी सांगा बरं तुम्ही देवा तर एकट्या आहेत आणि म्हणून आपल्यामध्ये येतात आपण का मंदिरामध्ये सारखे जात नाहीत चोवीस तास मंदिरात जाऊन का बसत नाहीत कारण तिथे आपल्या घरातली माणसं नसतात म्हणून माणसाला हॉस्पिटलमध्ये का नाही राहा वाटत हो तिथं सगळं होतं सेवा करणारे होते सगळे होते पण नाते कोणतेच नव्हते घरातलं कोणीच नव्हतं ज्याला आय म्हणतात ना म्हणजे एकटं राहण्याची जागा त्याला म्हणतात आय सी यू देवाला ते एकटेपणे आणि म्हणून देवता धावत येतात आणि याच्याकरता ज्याला ऐकता आलं म्हणून मी आपल्याला म्हटलं की पित्याला प्रतिष्ठित करावं लागतं मुलाचा धर्म आहे पिता प्रगतीपर राहतो याचा अर्थ काय हो पिता प्रतिष्ठित होतो पिता कसा का असे ना कसा पिता होता माहीत नाही किती दुर्गुणी असू द्या किती अवगुणी असू द्या आपल्या वडिलांची चूक काढण्याचा अधिकार मुलांना नसतो पत्नीला पतीची चूक काढायचा अधिकार नाहीये आता दिवसभरात पंचवीस वेळा आपण म्हणत असू हे कुठं चुकलेत तो विषय निराळ आहे आणि त्याच्यामुळे चरित्र कळत नाही कारण आचरण सुटलं की चरित्र सुटलं आणि त्यामुळे ते काल मी ज्याला प्रारंभ केला होता की सावकार असणारा माणूस यवन सावकार एका गावामधला आणि अतिशय कुप्रसिद्ध होता अनेकांचे संसार मोडून त्यांनी त्याच्या पैशाची वसुली केली होती जगात कोणीच त्याला चांगलं म्हणत नव्हतं पण जसजसं आयुष्याचा उत्तरार्ध आला आता प्रत्येकालाच एक मनामध्ये इच्छा असते की मला लोकांनी चांगलं म्हणावं तो चांगला आहे का नाही ते पण मला चांगलं म्हणावं आणि तसं या यवन सावकारालाही वाटत होतं की मला सगळ्यांनी चांगलं म्हणावं आणि अगदी शेवटच्या समयी त्याने आपल्या मुलाला बोलावलं आणि मुलाला सांगितले बघ तुझ्याकरता पैसा प्रॉपर्टी सारं काही झालं आपल्याला म्हणता येईल हे मी भरपूर ठेवलं तुला कमवायची गरज नाही तुझ्या सात पिढ्या बसून खातील एवढं आहे पण म्हणले माझी एक इच्छा तुला पूर्ण करावं लागेल पा वडील आपल्या मुलाला सांगतात त्या मुलाचं नाव आहे अब्दुल अरे अब्दुल्ला असं काहीतरी कर की जेणेकरून हे जग मी मेल्यावर का होईना मला चांगलं म्हणेल आता अब्दुल्लाला आपल्या बापाचं सारं चरित्र माहिती आहे याला कोण चांगलं म्हणणार ज्याला जिवंतपणी कोणी चांगलं म्हणलं नाही त्याला मेल्यावर कोण चांगलं म्हणणार आहे बरं झालं म्हणतील पिढा गेली अवघड असं आव्हान त्या मुलापुढे होतं पण वडिलांचे प्राण जात नव्हते आणि म्हणून त्यांनी वडिलांचा हात हातात घेतला आणि वडिलांना सांगितलं की मी नक्की असं करेन की जेणेकरून हे जग तुम्हाला चांगलं म्हणेल वडिलांनी जगाचा निरोप घेतला वडील जगातून गेले आणि या अब्दुल्ला रात्र दिवस एक प्रश्न छाळायला लागला आणि तो प्रश्न मोठा गहन होता की मी असं काय करू की जेणेकरून माझ्या वडिलांना लोक चांगलं म्हणतील दान दिलं तर कोणी घेईना जेऊ घातलं तर कोणी जेवेना ते म्हणायचे नाही हा पापी सावकार होता याच्याकडचा आम्हाला नको त्याच्यामुळे सारे मार्ग खुंटले की काय केल्यास आपल्या वडिलांना जगातले लोक चांगले म्हणतील पण अब्दुल्ला हुशार होता मी आपल्याला म्हटलं की पितृ चतुर हा मुलाला असं काम सांगा की जेणेकरून मुलगा चतुर झाला पाहिजे पाया या कथेला कथा छोटी आहे पण कथेला बहुआयामी कथा आहे आपण मुलांना काम सांगतो मुलं ऐकत नाहीत खाणे ऐकत आपण हो आपल्या वडिलांचं कसं ऐकत होतो आणि आपली मुलं आपलं काय ऐकत नाहीत मुलं ऐकत नाही म्हणून आपण आपली जबाबदारी झटकून मोकळी होतो शिक्षक मोकळा आहे कारण सांगतो विद्यार्थी ऐकत नाही सरकार मोकळं आहे कारण नागरिक ऐकत नाही वडील मोकळे मुलगा ऐकत नाही पण का ऐकत नाही याला ऐकायला कसा लावेन आणि म्हणून बाप तो असतो की जो मुलाला काम कसं सांगायचं ऐकून कसं घ्यायचं मुलाकडून हे ज्या बापाला कळलं आहे ना तो बाप आणि म्हणून मरताना मुलाला काम सांगितलं जन्मभर सांगितलं नाही आणि असं काम सांगितलं की जेणेकरून मुलगा हुशार झाला आणि म्हणून मुलांना काम सांगायच्या आधी मुलांना जबाबदारी शिकवता आली पाहिजे त्यांना जबाबदारी शिकवा ते कामं आपोआप करतात पण त्यांना जबाबदारी कळली नाही तर ते ऐकत नाहीत माणूस अवज्ञा केव्हा करतो जेव्हा त्याला जबाबदारी कळत नाही कन्येला जबाबदारी शिकवता आली पाहिजे हे वडिलांचं काम आहे आईचं काम नाहीये मुलीला जबाबदारी मुलीला वा मुलाला ज्याला म्हणतात जबाबदारी शिकवणं हे आईचं काम नाही आहे जबाबदारी शिकवतो तो बापच असतो फक्त आणि म्हणून आई संसारामध्ये वागायला मोकळी आहे पण बापाला वागायला मोकळी नाही आहे बाप चारी बाजूनी बंधनामध्ये आणि आई चारी बाजूनी मुक्त आहे आईने अजून कोणत्या स्वातंत्र्याची अपेक्षा करावी कोणत्याही आईने सांगावं ती स्वतंत्र नाहीये का घरामध्ये आज कोणती मुक्ती तिला पाहिजे आज आमचं अजून एक दुर्दैव झालंय थोडं कठोरपणाने बोलावं लागतं कारण हे व्यासपीठ नम्रतेचं परम नम्रतेची परवानगी देत नाही माणसं शहाणी करायची असतील तर वाणीचे बाण वाघबाण ज्याला म्हणतात ना ते थोडे सोडावे लागतात शास्त्र कठोर आहे नीती मऊ आहे फार नीती मृदू असते पण शास्त्र कठोर आहे आणि म्हणून मुलाला सांगितलं की ऐसी करणी असं काहीतरी कर बाबा की जेणेकरून मला चांगलं म्हणतील मुलांनी सगळं करून पाहिलं आणि मुलाला मार्ग सापडला मुलगा म्हटला आपल्या बापाचा उद्धार करून टाकून आणि काही दिवसानंतर गावामध्ये एक दुर्दैवी घटना घडायला लागली गावातल्या कब्रस्तानातले मुदे रात्रीचे कोणीतरी उखडून टाकायचा आणि गावामध्ये दहशतीचं वातावरण पसरलं दिवसभरामध्ये एखादा मुडदा आणून तिथे गाडला की कोणी ना कोणीतरी तो मुर्दा उखडून टाकायचा रात्री ते मुर्दे बाहेर यायचे गावात दहशत झाली पण गावामध्ये काही मंडळी होती जी धाडसी होती त्या म्हणजे अचानकच गावात असं का व्हायला लागलं रात्रीतून का घडतं आणि म्हणून या सगळ्यांनी एक दिवस त्या कब्रस्तानमध्ये पहारा दिला आता इथे कळल यवनाची कथाच का सांगावी लागते कारण आणि ते गडे मुडदे ज्याला म्हणतात ते जे उखडून पडायचे हे कोण करतो उद्योग हे पाहण्यासाठी गावातले काही धाडसी तरुण एकत्रित आले रात्रीचे जाऊन त्या कब्रस्तानमध्ये बसले आणि एक ताजा तवाना मुडदा ज्याला म्हणतात आणून जो गाडला होता ना त्याची रखवाली करायला लागले इतक्यात मध्यरात्री कोणीतरी अंगावरती घोंगडं घेऊन एक जण आला आणि त्याने तो मुर्दा उकरायला सुरुवात केली जे तरुण आजूबाजूला बसले होते त्यांनी झडप घातली आणि एका क्षणात त्याचं ओंगडो ओढलं त्याला पकडलं आणि त्याचा चेहरा उजेडामध्ये आणला तर कळलं की अब्दुलला गडे मुडदे उखाडतो आणि एक साथ सारे ग्रामस्थ ओरडले अरे अब्दुल भला था तेरा बाप जो को चैन सोने दिया करतात त्यांनी गावकऱ्यांना लोटांगण घातलं आणि तो म्हणला बस आज बाबाच्या ऋणातून मोकळा झालो कारण कोणीतरी माझ्या वडिलांना बल म्हटलं काय पिता पुत्र संबंध आहे मुलगा कशासाठी लागतो कारण मी माझ्या जन्मात प्रतिष्ठित होईन मला माहीत नाही कारण प्रत्येक व्यक्ती भोवती देवाच्या भोवती जो आहे नाही पणाचा वाद आहे ना आस्ती नास्तीचा वाद जर देवाच्या भोवती आहे तर माणसाच्या भोवती चा चांगल्या वाईटाचा वाद आहे याला चांगलं म्हणावं का याला वाईट म्हणावं हा चांगला आहे का हा वाईट आहे कोणी याला चांगलं म्हणतं कोणी याला वाईट म्हणतं घरामध्ये चांगलं म्हटलं तर जगातले वाईट म्हणतात आणि जगातले चांगलं म्हणत असतील तर घरात वाईट म्हणतात नक्की कळत नाही हा वाईट आहे का चांगला आहे पण मृत्यूनंतर याला उद्धार म्हणतात याला म्हणतात आपल्या पित्याचा उद्धार केला आपल्या पित्याची प्रतिष्ठा केली असा वागेन की लोकांनी माझ्या वडिलांचं नाव काढलं पाहिजे मला पाहून माझ्या वडिलांची आठवण जगाला आली पाहिजे येत तो पुत्र आहे जो पुत्र आपल्या पित्याची प्रतिष्ठा करतो आणि गंगाधराच्या आयुष्यातला असा हा प्रसंग ज्या वेळेला घडला म्हणून अंधकार आला ओम भटांना कळेना, ना की आपली आता आपल्या या घराण्याची प्रतिष्ठा कशी राहणार मर पुत्र तर गेला पण निर्वंशाचा शाप आला एक लक्षात ठेवलं पाहिजे की सांसारिक अडचणी कोणाला नाही तो प्रत्येकाला आहेत एवढा कठीण प्रसंग येऊन जातो कधी कधी की आपल्याला आपल्या संसारातल्या आपल्या साध्या गोष्टीसाठी लवकर मार्ग सापडत नाही पण एक विसरता कामा आहे की कठीण आणि कठोर असलेल्या प्रपंचातूनच परमार्थ फुलत जातो आणि म्हणून सुख पाहता पाडे दुःख पर्वता एवढे हा प्रपंच आहे दुःख पर्वता एवढे हा प्रपंच आणि सुख पाडे हा परमार्थ आणि म्हणून कठोर असणारा प्रपंच स्वीकार प्रपंच आणि संसारात थोडा फरक आहे आपण प्रपंच करतो का संसार करतो याचा निर्णय आधी झाला पाहिजे आपण प्रापंचिक आहोत का, का आपण संसारिक आहोत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा प्रपंचामध्ये माणूस लवकर थकतो आणि संसारात तो कधीच थकत नाही क्रिया दोन्ही एकच आहेत आपल्या संसारामध्ये जर आपण थकायला लागलो तर समजा जो होतोय तो प्रपंच आहे प्रपंचातून गती नाही आहे गती संसारातून आहे म्हणून समशब्द आला म्हणून जसा सरस्वती शब्दामध्ये सचा प्रयोग होतो त्याचा संसारामध्ये देखील समचा प्रयोग होतो जिथे गती आहे पण गती कुंटली तर तो झाला प्रपंच ज्याला आपल्या संसारात पुढचे दिवस पाहता येतात पाच आणि दहा वर्षाच्या मुलाकडे पाहून वैतागू नका हल्ली भारी तक्रारी होतात नाही ओ काय अर्थात आता शाळा देखील हुशार झाल्या आहेत के जीला ज्युनियर के जी सिनियर के जी वगैरे वगैरे जे काय आहे आता पहिली दुसरी मला वाटतं राहिले की नाही मला माहीत नाही कारण माझा शाळेशी संबंध नाही आहे आता मुलांचे मुलं शाळेत जातील तेव्हाच कळेल मला पण त्याच्यामुळे जोपर्यंत के जी ज्युनियर के जी आहे ना तोपर्यंत पर्सेंटेजही भरपूर असतं मुलांचं आणि आई वडिलांना वाटतं आपलं लेकरू फारच हुशार आहे पण जसं पाचवी सातवी दहावीला येतं मग कळायला लागतं की आपल्या मुलाचे निश्चित गुणधर्म काय आहेत मग पर्सेंटेज कमी होत जातं आणि मग असं वाटायला लागतं की आपला मुलगा आता काही अभ्यास करत नाही आपला मुलगा काही अभ्यास करत नाही मुलगा तसाच आहे तो अभ्यासच करत नाही मुळामध्ये पण अगोदर मास्तर मार्क देत होता आता देत नाही कारण के जीची आणि ज्युनियर के जीची जबाबदारी त्या शिक्षिकेवर असते तिला रिझल्ट द्यायचा असतो त्याच्यामुळे माझ्या वर्गातली मुलं किती हुशार मग शंभरपैकी पैकी नव्वद दिले तरी ते तिला कोणी विचारत नाही सगळ्यात अवहेलना म्हटली तर ती शिक्षणाची आहे सगळ्यात अवहेलना आणि म्हणून तो मुलगा नक्की काय काय शिकतोय त्याचं अंडरस्टँडिंग किती आहे त्याचं ग्रास्पिंग किती आहे तो किती समजतो आणि म्हणून कधीही पाच आणि दहा वर्षाच्या मुलाकडे पाहून त्याच्या बुद्धीची पत ठरवू नका आणि दहावी झाल्याबरोबर त्याचे ॲप्टिट्यूड टेस्टही घेऊ नका त्याच्या बुद्धीला एक्सप्लॉइट करू नका त्याला काउन्सलरकडे नेऊ नका तुम्हाला काउन्सिलचा काउन्सिलिंगचा प्रकार माहिती आहे की नाही मला माहीत नाही पण काउन्सिलिंग करणं याचा अर्थ त्या मुलाची मानसिकता एक्सप्लॉइट करणं आणि म्हणून एक्सपर्ट काउन्सिलर बसलेले आहेत त्यांचे क्वेश्चन आहे एकदा बघा तुम्ही मुलं कसे एक्सप्लॉइट होतात त्याच्यामध्ये आपला निर्णय कसा मुलांवर लादला जातो आपल्याला थोडेसे विषय बारकाईने तपासले पाहिजेत आणि त्याच्यामुळे आई आणि वडील यांचं महत्व न बाळगणारी पिढी जन्माला येते आई वडिलांचं महत्व नाही म्हणून शिक्षकाचं महत्व नाही शिक्षकाचं महत्व नाही म्हणून गुरुचं महत्व नाही आणि कुणाचंच महत्व नाही म्हणून स्वतःचं महत्व नाही मला पूत समाचार आहेत कसेही वागतात जबाबदारी समजू शकत नाहीत पेलणं तर फार दूरची गोष्ट आहे आणि म्हणून भारतीय लोकशाहीला मतदाता व्यवस्थित मिळत नाही आणि म्हणून सरकार गडगडत कुणाला मत द्यावं हिंदुत्ववाद्यांना मत द्यावं का अहिंद अहिंदूंना मत द्यावं राम मंदिराचा आग्रह का धरू नये कोण चर्चा करणार ह्याची योग्य अयोग्य त्याचा निर्णय होत नाही आणि म्हणून मोठा गण आणि गंभीर प्रश्न निर्माण झालाय ओम भटांच्या पुढे निर्माण झालाय की मुलगा तर असला पाहिजे वंश तो पुढे चालला पाहिजे आणि थोडा तितका नाही हो दोन ते तीन शतकाचा कालावधी उलटून गेला घरामध्ये पाळणा हल्ला नाही दरवेळेला दत्तक पुत्रावरती भागवावं हो लागलं तेवढा अवघड विषय पुत्रनिर्मिती हा विषय काय असतो आपल्याला जी कल्पना असली पाहिजे पुत्र निर्मिती म्हणजे भारतीय परंपरेचा ज्याला अभ्यास आहे एकीकडे आमची भारतीय परंपरा असं सांगते की मुलगा जन्माला घालायचा असेल तर ती आईची इच्छा आहे आई जे ठरवेल ते आपत्य जन्माला येईल आईने ठरवलं मुलीला जन्म द्यायचा मुलगी जन्माला येईल आईनी ठरवलं मुलगा जन्माला घालायचा मुलगा जन्माला येईल नुसती जन्माला घालणारी मशीन म्हणजे आई नाही आहे आईचा संकल्प असतो की कोण असला पाहिजे आज अनेक प्रकार आमच्याकडे अनेक विवाहामधले संस्कार आम्हाला कितीतरी माहिती नाही आहेत कितीतरी लुप्त झालेत आणि आता तर विवाह नावाचा संस्कार आहे हेच मुळात माहीत नाही आहे त्याला ऋतुशांती असं म्हणतात आपल्याला हे कळत नाही ती कन्या आपल्या पतीकडे जाते आणि त्याला सांगते बघ मी माझं सारं तुला अर्पण करून टाकते पण तुझ्यासारखा मुलगा मला झाला पाहिजे शब्द काय बघा तुम्ही तुझ्यासारखा मुलगा आणि नंतर मुलाला काय सांगते कुणासारखाही हो बाबा पण यांच्यासारखा होऊ नको कन्या व्हावी कशी व्हावी नाही वडिलांसारखी पुत्र व्हावा वडिलांसारखा कन्या झाली तर पित्याला पित्याला जास्त सजग व्हावं लागतं आणि पुत्र झालं तर आईला शहाणं व्हावं लागतं आणि म्हणून आम्हालाही नकोय आम्हाला लग्न पाहिजे विवाह पाहिजे पण ही जबाबदारी नकोय मग आम्हीच शहाणे नाहीत आमचे मुलं कसे शहाणे होतील आणि म्हणून असे कार्यक्रम घडवावे लागतात ज्याच्यात माणसं शहाणी करायची असतात शहाणी शिकायचं असेल तर जग पडलंय पण शहाणं व्हायचं असेल तर मंदिरातच यावं लागतं मंदिराशिवाय माणसं शहाणी होत नाही आणि म्हणून आज शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये शहाणी माणसं जास्त आहेत नको तेवढी बुद्धिमान आहेत पण मी काल आपल्याला उथळ बुद्धीची आहेत शहाणपणाला मनाचं गांभीर्य लागत आणि म्हणून मोठा प्रश्न पडला खरं तर विषय सोडून देत आला असता पण दोनशे तीनशे वर्षाचा कालावधी निघून गेला म्हटलं शक्य पंधराशेची इसवीतन पंधराशे मधली जर ही घटना असेल तर कमीत कमी, कमी सतराशे अठराशे उजाडलं दत्तक विधानावरती पिढ्या चालत होत्या आणि त्याच्यानंतर ज्यांचा जन्म झाला लक्ष्मणराव त्यांचं नाव आणि मोठा गांभीर्याने त्यांनी विचार केला राधाई त्यांची पत्नी आहे नावच राधाई आहे आणि दोघांनी विचार केला की काय केल्यास आपल्याला पुत्र जन्माला घालता येईल एवढी बोचणी होती की आपल्याला मुलगा नाही आहे आजे आम्हाला मुलगा व्हावा वाटतं पण कशासाठी वावा वाटतो ते नाही सांगतायत कोणाच्या इच्छेने घरामध्ये अपत्य जन्माला येतं हेही आम्हाला कळत नाही